नमस्कार पूजा कृष्णा मराठी या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर ब्रह्मकमळ उमलल्यानंतर ब्रह्मकमळाची पूजा कशी करावी याचा औषधी गुणधर्म काय आहे ब्रह्मकमळ कसं उमलतं याबद्दलची जी, जी मला माहिती आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बी हे जे ब्रह्मकमळ उमरलेलं आहे पूर्ण उमरलेलं आहे तर याचं दर्शन नक्की घ्या तर ब्रह्मकमळ ना शिवाला ब्रह्मकमळ अर्पण केल्यानंतर ते लगेच प्रसन्न होतात था आणि घरात ब्रह्मकमळाचं झाड असल्याने त्यांना आशीर्वाद मिळतो असं मानलं जातं तसंच भगवान शिवानी ब्रह्मकमळातूनच पाणी शिंपाडून गणेशाला जिवंत केलं होतं जेव्हा गणेशाचा त्यांनी शिरचेत केला होता आणि त्यांना जे हातीचं डोकं बसवलं होतं ना तेव्हा शिवांनी ब्रह्मकमळातून पाणी शिंपाडून गणेशाला जिवंत केलं होतं म्हणून ते जीवन देणारं फुल असं त्या फुलाला मानलं जातं तसंच ज्याला ज्याला ज्यांचे फुल उम ज्याला हे फुल उमलताना दिसतं त्यांचं नशीब उघडतं असं म्हटलं जात तसंच घरामध्ये ब्रह्म कमळाचं रोप लाव लावल्याने सुखसमृद्धी राहते असं मानलं जातं आणि या फुलाला ब्रह्मदेवाचं प्रतीकही मानलं जातं त्यामुळे त्यांचे आशीर्वाद देखील मिळतात तसंच त्यांच्या पाकळ्यामधून अमृताचे थेंब टपकतात असं मानलं जातं ज्यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं तर या ब्रह्मकमळाचा औषधी गुण गुणधर्म ही भरपूर आहे थकवा दूर करण्यासाठी डांगा खोकला दूर करण्यासाठी आणि कर्करोगावर उप उपचार करण्यासाठी देखील हे पूल वापरलं जातं औषधी गुणधर्मासारख्याला संजीवनी बुटीमध्येही खूप महत्त्व आहे तर हे ब्रह्म जे ब्रह्मकमळ आहे ते रात्री बारालाच उमलतं तर हे ब्रह्मकमळ आमच्या इथे नवरात्रीमध्ये उमललेलं होतं तर याच्या अगोदर ही दोनदा ब्रह्मकमळ उगवलं होतं की असं म्हणतात की ब्रह्मकमळ हे वर्षातून एकदाच उमलतं पण आमच्या घरी एकदा एक श्रावणात उमललं होतं त्याच्या अगोदर एकदा उमललं होतं आणि हे तिसऱ्यांदा उमललेलं आहे तर याच्या अगोदर दोन दोन तीन तीन अशी फुलं उमललेली होती तर नवरात्रीमध्ये उमललेलं होतं ती एकच फुलं उमललेलं होतं तर हे रात्री बाराला पूर्ण उमलतं सहाच्या दरम्यान बघा ह्या फुलाला फुल थोडंसं उघडायला सुरुवात होते आणि रात्री करेक्ट बाराला फुल पूर, पूर्ण उमळतं आणि ह्याच्या आतमध्ये पिंड दिसते असं म्हणतात तर हे ब्रह्मकमळ रात्री बहिलं तर खूप असं सकाळी बघितलं तर सुकल्यानंतर तुम्ही बहिलं तर एकदम मऊ झालेलं असतं पण रात्री बारा वाजता खूप कडक असं हे ब्रह्मकमळ असतं पूर्ण उमललेलं असतं आणि ह्याची रात्री बारा वाजताच पूजा केली जाते पूजा करायची असते रात्री बारा वाजता आणि असं म्हणतात की हे ब्रह्मकमळ तोडून शिवाच्या पिंडीवर व्हा असं म्हणलं जातं पण काही जण असं म्हणतात की हे ब्रह्मकमळ आठ तास तरी तोडू नये तर त्यासाठी मी काही तोडलं नाही फक्त पूजा केलेली होती तर ब्रह्मकमळाला रात्री जे बारा वाजता ब्रह्मकमळ पूर्ण उमललं त्यावेळेस ब्रह्मकमळाच्या कुंडीभोवती छोटीशी रांगोळी काढली ब्रह्मकमळाला हळदी कुंकू वाहिलं त्यानंतर थोड्याशा अक्षदा फुलं वाहून घेतली त्यानंतर आपण ब्रह्मकमळाची आरती करून घेतलेल्या जास्तीचं काही केलं नाही साखरेचा नैवेद्य दाखवला अगरबत्ती ओवाळून घेतली आणि कापुराने आरती केली तर आरतीमध्ये गणपतीची आरती केली त्यानंतर भगवान शिवांची आरती केली अशा मी दोन आरत्या केल्या होत्या तर अशा साध्या सोप्या पद्धतीने मी ब्रह्मकमळाची पूजा केली मला माहित होती तेवढीच मी त्याची पूजा केली जास्तीचं काही केलं नाही तरी ब्रह्मकमळ तोडून रात्री बारा वाजता शिवाच्या पिंडी घाला म्हणतात किंवा घरातील शिवाच्या शिवलिंगावर वाहिलं तरी चालेल असं सांगतात पण आमच्यात घरामध्येही शिवलिंग नाही आणि संध्याकाळी तोडू फुल तोडू नये असंही मानलं जातं त्यानंतर संध्याकाळी बारा वाजता आपण मंदिरात आपल्याला जाणंही शक्य होणार नाही आणि सं हे फूल उमलल्यानंतर आठ तास तोडू नये असंही सांगितलं जातं त्यासाठी मी हे फूल तोडलं नाही फक्त त्याची पूजा करून घेतली तर हे सकाळी बघा सकाळी पूर्ण कोमजून जातं सकाळी संध्याकाळी बारा वाजता तसं तस 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 उमललेलं असतं तर याच्या दर्शनाने आपलं भाग्य उजळतं असंही सांगितलं जातं तर काही ठिकाणी म्हणतात की वर्षातून एकदाच उमलतं तर काही ठिकाणी दोन तीनदाही उमलतं तर कोकणाकडच्या भागात जास्त उमलतं असं सा सांगितलं जातं तर आमच्या इकडे तीनदा उमललेलं होतं एकदा उमल तेव्हा एक सुतक होतं त्यामुळे आम्हाला काय त्याची पूजा करता आली नाही दुसऱ्यांदा उमललं त्यावेळेस मी पाहिलं नव्हतं तिसऱ्यांदा उमललं ते मला बघायला मिळालं होतं तर दोनदा मी भ्रमकमळ उमलताना पहिले पाहिलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये तर ह्याच्या पाठीमागे दोन आली होती आता हे एकच फुल आलेलं आहे तर बघा किती छान ठसठशीच असं हे फुल उमललेलं आहे हिंदू संस्कृतीनुसार ब्रह्मकमळ वनस्पती एक पवित्र मानली जाते विशेषतः केदारनाथ बद्रीनाथ आणि तुंगानाथच्या पवित्र मंदिरामध्ये भगवान शिवाच्या पूजेसाठी या फुलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो आणि ब्रह्मकमळ हे नाव ब्रह्माच्या भगवान ब्रह्मांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे आणि तेच फुल देवतेने हातात धरलेलं आहे आणि काही लोकांचा असा विश्वास आहे की हे फुल भगवान शंकराला अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात काहींचा असा विश्वास आहे की जेव्हा हे फुल उमलतं तेव्हा त्यांची इच्छा पूर्ण होत तसंच ही शिवाय वनस्पती आहे आणि पर्यावरण शुद्ध करून हे हिरवे ठेवण्यास देखील खूप मदत करते आणि वास्तुशास्त्रानुसार ब्रह्मकमळ वनस्पती आनंद आणि समृद्धी आकर्षित करते आणि व्यक्तींच्या जीवनात मानसिक संतुलन राहते शिवाय फुलांमध्ये मालकाचे वाईट शक्ती शक्तींपासून संरक्षण करण्याची ताकद असते शक्ती असते आणि वास्तुनियमानुसार ब्रह्मकमळाची खरेदी विक्री किंवा भेट म्हणून वापरू नये तर ब्रह्मकमळ वनस्पती ही एक पवित्र आहे जी वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जिथे आपला विटाळ वगैरे स्त्रियांना असतो त्यांना आपण जसं तुळशीचं रोप कसं वास्तुशास्त्रानुसार ठेवतो त्याची काळजी घेतो तसं ब्रह्मकमळाच्या रोपाची ही काळजी घ्यायची आहे कारण असं म्हणतात की ब्रह्मा आणि विष्णू फुलाच्या आत राहतात आणि ते फुलाच्या आतमध्ये राहून ते आपल्या घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास सकारात्मक ऊर्जांना आमंत्रण करण्यास मदत करतात म्हणून आपण ह्या फुलाला थोडंसं आहे ह्या झाडाला थोडंसं आहे विटाळ वगैरे होऊन द्यायचा नाही तर घरामध्ये फुल उमलल्यानंतर अशी मी छोटीशी त्याची पूजा केलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा तर तुमच्याकडे ब्रह्मकमळ उमलत असेल तर तेही सांगा ब्रह्मकमळ उमलल्यानंतर तुम्ही कशी पूजा करता त्याची कशी काळजी करता हेही मला सांगा जर माझं काही चुकलं असेल मला जर काही माहिती अपुरी असेल तर तुम्ही माझ्यासोबत ते शेअर करा जेणेकरून मलाही त्याचा फायदा होईल तर तर तुम्हीही या ब्रह्मकमळ उमललेलं आहे तर याचं तुम्ही दर्शन घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा त्यांनाही ब्रह्मकमळ उमललेलं आहे याचं दर्शन घेता येईल असं सांगतात की याचं दर्शन किंचितच मी इथे ब्रह्मकमळाचं दर्शन घ्यावं तर बरेच जण रात्री बारा वाजता फुल उमरल्यानंतर दर्शन घेण्यासाठी येतात तर तुम्हीही घ्या आणि सगळ्यांना पाठवा त्यांनाही दर्शन घेता येईल धन्यवाद